रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेने प्रथमच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी 14 मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता पखवाळ्याचा एक भाग म्हणून रेल्वे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सर्वात उल्लेखनीय उपक्रमाचे आयोजन केले होते. हा पराक्रम भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच केलेला एक अनोखा पराक्रम होता. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी 14 मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या. स्वच्छता प्रक्रिया 24 सफाई कामगारांनी 3 टीम A, B आणि C मध्ये केली आणि ही प्रक्रिया ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर सुरू झाली. शौचालय, रॅक, पटल, जागा, मजले आणि डब्यांचे बाह्य भाग यासह आतील भाग पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली होती. देखना चाहते हैं कि ये स्वच्छ रहे, निर्मल रहे, तो आज के दिन चूंकि पूरा देश मना रहा है स्वच्छता ही सेवा, तो आज के दिन हमने कहा कि 14 मिनट में इस गाड़ी को सब लग के साफ करेंगे और इसको फिर 14 मिनट मिरेकल का नाम दिया गया कि 14 मिनट्स के अंतर्गत इस पूरी गाड़ी को पूरी तरह से क्लीन करेंगे. उसके एक एक स्टेप बताए गए कि कोच पे किस गेट से कैसे इंटर होना है, दूसरे गेट से कैसे इंटर होना है, टॉयलेट्स को कैसे क्लीन करना है, फ्लोर को कैसे क्लीन करना है,